विनायक मेटे साहेब हे मराठा रक्षणाची लढाई लढत होते, मराठ्यांच्या मुद्द्यावरती लढत होते, मराठा रक्षणाच्या बैठका घेत होते, मराठा रक्षणाच्या परिषदा घेत होते, मराठा रक्षणावरती आवाज उठवत होते आणि मराठा रक्षणाच्या मीटिंगला चालले होते, त्यांना सुद्धा पाट्याचीच गाडी येते आणि डॅश मारते। चला मला कळायला मार्ग नाही, गोपीनाथ रावांना सुद्धा पाट्याचीच गाडी धडकते, गोपीनाथ रावांना सुद्धा पाट्याचीच गाडी धडकते आणि विनायक मेटे साहेबांना सुद्धा पाट्याचीच गाडी धडकते आणि बीजेपी मध्येच असताना धडकते, हे पण विशेष आहे। आणि म्हणून मला सांगायचं, विनायक मेटेचा भाचा म्हटला, ज्या गाडीमध्ये माझ्या मामाचा ऍक्सिडेंट झाला त्या गाडीमध्ये माझा मामा नव्हता, पहिला त्यांना मारलं गेलंय नंतर त्यांना गाडीत बसवलं गेलंय, असं त्यांच्या भाच्याचं स्टेटमेंट होत। त्यांच्या बायकोचं स्टेटमेंट आलं, डॉक्टर ज्योती मेटे असं म्हणाल्या, माझ्या नवऱ्याचा घातपात झाल्याची शक्यता आहे, माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट नाहीये, अपघात नाहीये, हा घातपात आहे, ही हत्या आहे, असं आमचं मत आहे, म्हणून याची सीबीआय चौकशी व्हावी, सीआयडी चौकशी व्हावी। परंतु त्यांनी फडणवीसाकडे मागणी केली आणि फडणवीस काय सीआयडी चौकशी लावणार नाहीत, तर सीआयडी चौकशीमध्ये वेगळाच निघू शकतं हे फडणवीसांना सुद्धा माहिती आहे। आणि म्हणून साथी हो, विनायक मेटे साहेबांची आई म्हणाली, आई काय म्हणते बघा, विनायक मेटे साहेबांची आई, अजूनही व्हिडिओ व्हायरल होता त्यांचा, काय म्हणते त्यांची आई, माझ्या पोराला मंत्री करायचं नव्हतं परंतु माझ्या पोराला मारून सुद्धा टाकायचं नव्हतं। किती भयानक आहे, विनायक मेटे साहेब तुम्ही बीजेपी वाढवण्याचं काम केलं, बीजेपी मध्ये राहून तुम्हाला काय मिळालं? गोपीनाथ मुंडे साहेब तुम्ही बीजेपी वाढवण्याचं काम केलं, बीजेपी मध्ये राहून तुम्हाला आणि तुमच्या पोरीला काय मिळालं? आणि म्हणून साथी हो, हे बीजेपी वाले काँग्रेस वाली जी लोक, ही लोक बीजेपी वाले आणि काँग्रेस वाले SC ST OBC ला वापरून घेत आहेत। आणि म्हणून साथी हो, या देशाची परिस्थिती भयानक झालेली आहे। मी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आवर्त घेणार आहे।